नमस्कार, मातंगलस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्यात लाखोंची अवैध गुटखा हस्तगत, धुळे पोलिसांची कामगिरी. मेंढपाळ बांधवांना तात्काळ मदत मिळावी, शानाभाऊ सोनवणेंची मागणी. स्वराज्याची पताका उंचावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती धुळ्यात उत्साहात साजरी. राज्यातील शिक्षण संस्था अडचणीत, विजय पाटील. कौशल्य उद्योजकतेला नवसंजीवनी देणारा उपक्रम, गोभक्त रवींद्र बापू शेलार यांचे प्रतिपादन. आणि धुळ्याचा विकास ऐरणीवर, धुळेकरांचे मत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. माणसाच्या आरोग्यास हानिकारक समजला जाणारा गुटखा शहरासह परिसरात, दुकानांसह पानटपऱ्यांवर खुलेआम विक्री होत असतानाही कुठलीच कारवाई होत नसल्याचं दिसून येत नाही. काही ठिकाणी कारवाई झाली, मात्र ही कारवाई कागदी घोड्यांपुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे गुटखा तस्कर सर्रासपणे गुटखा विक्री करत असल्याचं समोर येत आहेत. अशांवर कारवाई होण्याची मागणी व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशातून गुटखा घेऊन येणाऱ्या टेम्पोला शहरातील चाळीसगाव चौफुलीवर पोलिसांनी सापळा रचून पकडलं. कारवाईत पोलिसांनी वाहनासह गुटखा 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. आझादनगर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकासह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मध्य प्रदेशातून MH 19 CY 35 48 या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचं समजलं. त्यानुसार आझादनगर पोलीस पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीवर सापळा रचला. सोनगीरकडून पारोळा चौफुलीकडे दुपारी 4:30 सुमारास जाणाऱ्या टेम्पो चालकास विचारपूस केली. चालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता ताडपत्रीखाली 7,18,080 रुपयांचा अवैध गुटखा आढळून आला. त्यात 1,50,000 रुपये किमतीचे चारचाकी वाहन, असा एकूण 8,68,080 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर कारवाई हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, सुनील पाथरवट, RR माळी, MA मराठे, AR शेख, शोएब बेग, SN भुई यांच्या पथकाने केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमचे पोलीस कर्मचारी दिलपत्ताचे यांना अशी माहिती मिळाली होती की एक भगव्या रंगाच्या छोट्या गाडीमध्ये विमल गुटखा हा भरून येत आहे. त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी एक सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये ती गाडी मिळाली. ती मिळाल्यानंतर त्या चालकाला विचारपूस करण्यात आली. त्यांनी उडवडीची उत्तर दिल्यानंतर जी गाडी चेक केली असता साधारण 7 लाखाचा गुटखा हा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे. आता हे सर्व जो मुद्देमाल आहे हा अन्न आणि औषध प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी वर्ग करण्यात येणार आहे. सर, माल कोणाचा आणि किती आरोप आहे? ते गाडी चालक आणि गाडीचा मालक यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ते MT होऊन आल्याचं त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे, पण एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर जी पुढील प्रक्रिया आहे ती करण्यात येईल. शिंदखेडा तालुक्यातील जुने कोरदे शिवारात अचानक 200 ते 250 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी शासनाने त्यांचा पंचनामा करून या मेंढपाळ कुटुंबाला भरीव मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. यावेळी जुने कोरदेचे माजी सरपंच बालूदादा गिरासे व नानाभाऊ सोनवणे उपस्थित होते. देवकानगर मालपूर येथील ठेलारी समाजातील मेंढपाळ, व्यावसायिक
गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून साऊर येथे मुक्कामी होते. रोजच्या नित्य नियमाने मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेले असता मेंढ्या शेतात चरताना कुठलाही आजाराची कल्पना नसताना एकाच वेळी 200 ते 250 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यात. हे पाहून गोयकर, कोळपे आणि पडळकर कुटुंबियाची पायाखालची वाळू सरकली. या घटनेला लक्षात घेऊन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली व यावेळी तलाठी मनोहर पाटील व पशु विभागाचे डॉक्टर गुजराती हेही घटनास्थळी पोहोचून पंचनाम्याचे व शव विच्छेदनाचे काम केले. परंतु शासनानेही त्वरित दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, कारण या मेंढपाळांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मेंढ्यांकडे पाहिलं जातं. परंतु या अचानक झालेल्या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन त्यांना मदतीची गरज भासत आहे, त्यामुळे शासनाने त्वरित दखल घेऊन त्यांना मदत द्यावी अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी पाहणीवेळी केली. तसेच यावेळी गावाचे सरपंच बालूदादा विरासे, नानाभाऊ सोनवणे, शिवा ठेलारी, देवा ठेलारी, पावसा ठेलारी, गिरजाबाई ठेलारी, राघो ठेलारी, जोजा ठेलारी, नारायण ठेलारी, नाना ठेलारी, देवकाबाई ठेलारी, हमान ठेलारी आदी ठेलारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोलतो आमच्या समाजावर, ठेलारी समाजावर असं दुःखाचा कोण डोंगर कोसळला आहे. 7 ते 8 कुटुंब डायरेक्ट उद्ध्वस्त होऊन गेलेले. मेंढपाळ काल 7 ते 6 वाजेच्या दरम्यानात चारून पाणी पाजून तप्तीवरून इथं साऊर शिवारामध्ये होते. तर त्यांच्यावर असं अन्यायाचीच घटना घडली. तर 200 ते 800 मेंढ्या जाग्यावर मरून पावले आहेत, मरून पावले आहेत दादा. 8 ते 9 वाजून गेले रात्रीपासून. मी प्रशासनाला कळवलं होतं, अद्यापर्यंत एक बी अधिकारी इथपर्यंत अजून पोहोचलेला नाही. कोणी बी शासनाने आम्हाला तातडीने गरब समाजाला काहीतरी मदत करावा बा अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना. 8 ते 10 कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांचं काहीच त्यांना राहिलेलं नाही. त्यांच्या मुला बाळाला 8 ते 10 महिन्यापासून हे वणी वणी जंगलात आणत उन्हा वाऱ्यात तळतळ करीत फिरतायत. एकदम त्यांच्यावर असं डोंगर घुसळलेला आहे. तर त्यांच्या चप्प बट मेंढ्या बकऱ्या सगळे मेलेल्या आहेत. 200 ते 800 मेंढी जाग्यावर मेलेली आहे त्यांची. संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी यांचा पळाव साऊर शिवारामध्ये असताना, जुनं कोरदे शिवारामध्ये मेंढ्या चारत असताना, पाणी प्यायला घेऊन गेले असताना अचानक या सर्व मेंढ्या या ठिकाणी हा कडपच्या कडप चक्कर येऊन काय अचानक काय घडलं, वीज बाधा झाली का काय झालं काय सांगता येणार नाही. अचानक या ठिकाणी या सगळ्या मेंढ्या मरण पावल्या. या 200 ते 250 मेंढ्या आहेत आणि याच्यावर 7 ते 8 कुटुंब अवलंबून आहे. या 7-8 कुटुंबाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. आजच त्यांना खाण्याचा वांदा झालेला आहे आणि हा समाज भटकंती करत असतो. कष्ट काबाड कष्ट करणारा समाज आहे. आज या ठिकाणी यांची ती परिस्थिती पाहिल्यानंतर, यांचं जे रडगाणं पाहिल्यानंतर, एखादा व्यक्ती आपल्या सर्वसामान्य कुटुंबामधून एखादा व्यक्ती जातो तेव्हा जसं आपल्याला रडू येतं, त्या पद्धतीने या ठिकाणी महिला या आया बहिणी रडताय आणि एवढं मोठं संकट आहे. संध्याकाळी 7 वाजेपासून घटना घडलेली. प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे, परंतु प्रशासन या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलेलं नाहीये. प्रशासनाने या कुटुंबाची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ मदत केली पाहिजे अशी मी माझ्याकडनं एक लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करतो. आणि जर तात्काळ या परिवाराला मदत मिळाली नाही तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर यांचा सगळा पळाव घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी आंदोलन उभं करेल. हा परिवार या मेंढ्यांवरती त्यांचं जीवन असतं आणि आज मेंढ्या या 200 ते 250 मेंढ्या गेल्यामुळे मोठं म्हणजे इतकं मोठं संकट कोसळलेलं आहे की आम्ही जेव्हा इथं पाणी करायला आलो, जेव्हा भेट द्यायला आलो, आमच्या डोळ्यात सुद्धा आसरू राहुले गेले. यांचं रडगाणं रडणं पाहून एवढं मोठं दुःख या परिवार यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सगळ्यांना मोठं दुःख झालेलं आहे. कारण मग आता पुढचं जीवन कसं जगणार हा प्रश्न यांचा निर्माण झालेला आहे. म्हणून शासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी माझी शासनाला विनंती. अन्यथा मला आंदोलनाचं हत्यार उघडावं लागेल या परिवारासाठी, या परिवाराच्या सोबत या परिवाराला न्याय. आणि ते पण उशिरा न करता तत्काळ पंचनामा करून, तत्काळ या मेंढ्यांचा PM करून, तत्काळ शासनाने दखल घेतली पाहिजे आणि तत्काळ मदत केली पाहिजे. अन्यथा आंदोलन करण्याला मला भाग शासनाने पाडू नये, एवढंच मी या निमित्ताने आज सांगतो. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची, क्रांतीवीरांची व थोर राष्ट्रवीरांची व धर्मवीरांची आहे. महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या शूरवीरांनी आपल्या मातृभूमीवर अतोनात प्रेम व निष्ठा ठेवून या मातृभूमीच्या पावित्र्यासाठी तसेच मांगल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून राष्ट्रनिष्ठा व मातृनिष्ठा जपलेली आहे.
अशा प्रखर राष्ट्रनिष्ठ व राष्ट्रवीरात अग्रगणी नाव आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांचे होय. हिंदवी स्वराज्याची पताका साता समुद्र पार फडकविणारा राजा, रयतेच्या रक्षणार्थ स्वरक्ताची आहुती देणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. शिवाजी महाराजांच्या मुशीत आणि कुशीत राहून स्वराज्याच्या शत्रूला धरणी मायधाव अर्थात सडोका पळो करून सोडणारा, महापराक्रमाचा झेंडा फडकविणारा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले. धुळ्यातही त्यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी समस्येची पाहणी करून त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर भदाणे, साहेबराव देसाई, लहू पाटील, अमर फरताडे, प्रेमचंद अहिराव, शिवाजी देसले, दीपक पाटील, आबासाहेब कदम, सुधीर भाऊ मोरे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील शिक्षण संस्था अडचणीत आल्या आहेत. याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा नजीकच्या काळात शिक्षण संस्था चालविणं कठीण होणार आहे, असं प्रतिपादन धुळ्यात झालेल्या खानदेशस्तरीय अधिवेशनात राज्य शिक्षण संस्थेच्या महामंडळाचे राज्याध्यक्ष विजय पाटील यांनी केले. धुळे शहरातील जय हिंद संस्थेच्या झेडबी पाटील महाविद्यालयात विशाल खानदेश शिक्षण संस्था चालकांची अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात काल बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून श्री पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ शालिनीताई बोरसे, राज्य शिक्षण संस्थेचे संघटक जेयू ठाकरे, नाशिक विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, औरंगाबादचे एसपी जवळकर, सलीम बेग मिर्झा, जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे डॉ अरुण साळुंखे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते. श्री पाटील म्हणाले की शासनाच्या धोरणानुसार शिक्षण संस्था चालविणं अडचणीचं ठरत आहे, त्यावर उपाययोजना करण्याबाबत राज्य पातळीवर चर्चा सुरू आहे. संस्थेतील शिक्षकांचा सातवा वेतन आयोग, राज्य राखीव जागा, सेवा ज्येष्ठता आदी प्रश्नांवर मार्ग काढणं आवश्यक आहे, त्यासाठी संवाद हवा. यासाठी शिक्षण संस्था संचालकांचे खानदेशस्तरीय अधिवेशन धुळ्यात जून महिन्यात होईल, त्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे त्यांनी सांगितले. गोष्ट आपल्याला सरकारला सारखी सांगावी लागणार, करावं लागणार. एकमेकाशी जवळकारांनी जे सांगितलं कोर्टाने सुद्धा काही गोष्टी आपल्याला मिळाव्या लागतात. आता गोंधळ असा झाला, तुम्हाला सांगतो, मला मागच्या वेळेला दरडा साहेबांनी सुरुवात केली, जी आर ज्यांनी एवढे जी आर वाढवले की त्या जाळ्यामध्ये ते गुरफटले गेले. आपल्या जळगावचे उपसचिव आहेत चौधरी मॅडम, असं एक आपल्या मुलाखतीचं नाव होतं. ती म्हणजे नाना आम्हाला काही वकिलांची नाव द्या, म्हटलं कशा करता, म्हणजे आमच्या उपसंचालकांना थोडंसं त्याच्यातला अवेअरनेस द्यायचं आहे. फार केसेस व्हायला लागले शिक्षकांचे, जे पोर्टल पास झाले आहेत ना, त्यांनी इतक्या केसेस टाकल्या की विचारू नका. वेगवेगळ्या पद्धत टी टी वाले म्हणजे आमचं सुद्धा घ्या, फक्त पोर्टलवाले बोलू नका. अशा अनेक केसेस झाल्यामध्ये गोंधळून गेलेले. मी सांगेल तुम्हाला नंतर बाकीच्या गोष्टी शेवटच्या नंतर जे बाकीमध्ये की आपल्याला काय करावं लागणार. पुन्हा नोकर करते आपल्याला दोन तीन वर्षी आपल्याच ताब्यात ठेवावं लागणार. त्याच्यामध्ये सांगतो त्यांच्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि शिक्षणाला पर्याय नाही, कारण शिक्षक फार चिडले, क्वालिफाय झालेले शिक्षक फार चिडले की सरकारनं वेस्ट करून टाकला, बंद करून टाकला. केंद्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट उपक्रमाखाली आयएमडीएसने धुळे शहरात सुरू केलेले केंद्र कौशल्य उद्योजकतेला नवचालना देणारे असून यातून भविष्यात यशस्वी उद्योजक निर्माण होतील. शहरासह ग्रामीण भागातील महिला व उद्योजकांना या उपक्रमातून चालना मिळणार असल्याने हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परम गोभक्त रवींद्र बापूजी शेलार यांनी केले. धुळे येथील चाळीसगाव रोडवर असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल जवळील तोहित प्लाझा येथे ड्रीम एज्युकेशनच्या माध्यमातून आयएमडीएस लिमिटेडचे कार्यालय थाटण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. आयएमडीएस निधीचे संचालक विश्वजित भुवनेश्वर,
ड्रीम एज्युकेशनचे संचालक शरीफुद्दीन सय्यद, हिनाज किचनच्या संचालिका हिना सय्यद आदी उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प निवड, प्रशिक्षण, प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, भांडवल पुरवठा, उत्पादन व बाजारपेठ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या निमित्ताने शहर व परिसरातील सुमारे 500 बचत गटाच्या महिला पुरुषांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात काही नवउद्योजक तर काही या निधी अंतर्गत यशस्वी ठरलेले उद्योजक सहभागी झाले होते. दिनांक 12 मे रोजी झालेल्या शुभारंभाप्रसंगी 3 उद्योजकांना प्रकल्प कर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये हॉटेल व्यवसायासाठी सौ फरहीन शेख, कापडी बॅग निर्मिती व्यवसायासाठी सौ जयश्री घेटे व चकली निर्मिती व्यवसायासाठी सौ गीतांजली देशमुख यांना कर्ज वाटप करण्यात आलं. आज धुळे जिल्ह्याला एक चांगला उपक्रम IMDS इंडियाच्या माध्यमातून धुळे शहरातल्या मानवी जीवन बदलण्यासाठी उद्योजक, गृहिणी आणि नवउद्योजक यांच्यासाठी कौशल्य व उद्योजक निधी संस्थेचं जे काही उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी समस्त द्वारकाधीश प्रतिष्ठान व समस्त धुळे शहरवासियांकडून IMDS या यंगिस्तान टीमचं मी आभार प्रकट करतो की ते गेल्या 2 ते 3 वर्षापासून IMDS इंडियाच्या माध्यमातून, स्किल इंडिया या संकल्पनेच्या माध्यमातून भारत सरकारचा हा अमूल्य असा उपक्रम फार मेहनतीने आणि जिद्दीने परिपूर्ण करत आहेत. त्यांच्या ह्या नवीन निधी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जो काही धुळे शहरवासियांच्या घरात बसलेल्या आपल्या माता भगिनी आणि जे नवीन तरुण उद्योजक आहेत त्यांच्यासाठी एक प्रखर मार्गदर्शन आणि एक निधी संस्थेचं उद्घाटन केलं आहे. म्हणूनच मी त्यांचं आभार प्रकट करतो. भगवान श्रीकृष्ण गोमाता IMDS इंडियाच्या या सर्व सभासदांना चांगला आशीर्वाद देव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्रीकृष्ण, जय गोमाता. धुळ्यात चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या धुळेकर जनता विचारते. कारण धुळ्यात आता विकासाच्या नसून राजकारण आणि वादाच्या गोष्टींना चांगलंच उधाण येत आहे. त्यामुळे अशा कुजट प्रश्नांची साखळी धुळ्यातील प्रत्येक नागरिकासमोर ठामपणे उभी राहिली आहे. म्हणून आता धुळ्यात विकास नसून विकासाला राजकारणाचं ग्रहण लागत आहे व यात धुळेकर जनता गुरफटत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे धुळेकरांनो जागे व्हा असे आवाहन धुळेकर जनता करीत आहे. धुळ्यात वादविवाद ही नित्याची बाब झाली आहे. त्यात राजकारणही अपवाद नाही. कारण धुळ्यातील वाद आणि राजकारण या दोन्ही गोष्टी शिगेला पोहोचत असल्यामुळे धुळ्याच्या विकासाला मोठा तडा पोहोचू पाहत आहे. सध्या तर राजकारण आणि वादविवाद या दोन्ही गोष्टी ऐरणीवर आल्यामुळे संबंधित तर दूरच यात सर्वसामान्य जनता या राजकारणाच्या व वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. जर धुळ्यात असंच चालू राहिलं तर धुळ्याचा विकासही होणार नाही आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला राहणंही मुश्किल होऊन बसेल. त्यामुळे धुळेकरांनी जागे व्हावे व प्रशासनानेही जागे होऊन काही ना काही उपाययोजना करावी अशी मागणी धुळेकर जनता व्यक्त करीत आहे. त्यात पोलिसांनीही बंदोबस्त करत अशा वादविवादाला पायबंदी घालावी व हे करत असताना पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेपही निषेधार्थ आहे. अशावेळी पोलिसांनी त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. कारण धुळ्यातील दंगलीचा आजही धुळेकरांना विसर पडलेला नाही. म्हणून पोलिसांनी त्वरित दखल घेणे महत्वाचे आहे. असे जर झाले तर शहरात बोकाळत असलेल्या वादविवाद सारख्या गोष्टींना आळा बसेल असंही धुळेकरांमधून बोलले जात आहे. तर दुसरीकडे विकासाच्या मुद्द्यांवरही राजकारण चांगलेच पेटत आहे. त्यात आता धुळे पांझरा नदीपात्रातील भगवान शंकराची मूर्ती हटविण्याचा विषय चर्चेत आला आहे व यावर पत्रकबाजीही सुरू झाली आहे. त्यात आमदार अनिल गोटे यांनी भगवान शंकरांची मूर्ती हटविण्याविषयी शंकराला तिसरा डोळा उघडायला भाग पाडू नका असे वृत्तपत्रात म्हटले आहे व यात आयुक्तांनाही आमदार गोटेंनी शिगेवर धरले आहे. त्यात आयुक्तांनीही मी ज्या जागी आहे ते योग्यच आहे असे म्हणून आपली बाजू मांडली आहे व आमदार गोटेंनी तिसरा डोळा उघडायला भाग पाडू नका असे म्हटले आहे. त्यामुळे तिसरा डोळा उघडण्यापूर्वी
आमदार गोटेंनी ठामपणे आपली बाजू का मांडत नाही, तिसरा डोळा उघडून आपल्या मनातील विषय का सारत नाही, विलंब का असा प्रश्न धुळेकर जनता विचारते। कारण धुळेकर जनतेला राजकारण वाद नको, फक्त विकास हवा, मग तो कोणीही असो फक्त विकास हवा। म्हणून संबंधितांनी राजकारण व वादविवाद सोडा आणि धुळ्याच्या विकासाकडे लक्ष द्या, कारण धुळेकर जनता जागी झाली आहे, मग विचार करा असे मत धुळेकर जनता व्यक्त करीत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धुळ्यात लाखोंची अवैध गुटखा हस्तगत, धुळे पोलिसांची कामगिरी। मेंढपाळ बांधवांना तात्काळ मदत मिळावी, शानाभाऊ सोनवणेंची मागणी। स्वराज्याची पताका उंचावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती धुळ्यात उत्साहात साजरी। राज्यातील शिक्षण संस्था अडचणीत, विजय पाटील। कौशल्य उद्योजकतेला नवसंजीवनी देणारा उपक्रम, गोभक्त रवींद्र बापू शेलार यांचे प्रतिपादन। आणि धुळ्याचा विकास ऐरणीवर, धुळेकरांचे मत। याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।